अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात 2 दिवसापूर्वी अवैध कत्तलखान्यामध्ये गोवंश जातीचे जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली होती. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. काल कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला गोरक्ष दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदन देऊन 24 तासांच्या आत अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज गुरुवारी कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी परिसरातील अवैध कत्तलखान्यावरती कडक पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेने जेसीबी मशीन लावत अतिक्रमण हटवले आहेत. या ठिकाणी सुभाष नगर परिसरामध्ये जे अनाधिकृत पत्र्याचे शेड आहेत, त्या अनाधिकृत पत्र्याच्या शेडवरती नगर परिषदेमार्फत अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या ठिकाणी नगर परिषदेनं 20 कर्मचारी, 2 जेसीबी, 2 ट्रॅक्टर आणि इतर सर्व अधिकारी या ठिकाणी स्पॉटवरती उपस्थित आहेत कार्यवाहीसाठी. जागा मालकांना अतिक्रमण काढून घेण्याविषयी, अनाधिकृत जे बांधकाम आहे ते काढून घेण्याविषयी 24 तासाची नोटीस दिली होती, त्यांनी काढून न घेतल्यामुळे आपण अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरू केलेली आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.